हेलो स्टूडेंट्स आज अपन फिजिकल मध्य न्यूमेरिकल क्वेश्चन सोल्व करना क्वेश्चन बैठा करेक्ट ऑप्शन फॉर द वैल्यू ऑफ वेपर प्रेशर ऑफ अ सोल्यूशन एट फोर्टी फाइव डिग्री सेल्सियस व्पर प्रेशर ऑफ बेनस इज टू एटी एमएमएच एंड वेपर प्रेशर ऑफ ऑक्टेन इज फोर ट्वेंटी एमएमएच क्वेश्चन बढ़ूर क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन फाइंड आउट करायचं आहे की ह्यामध्ये दिलेला आहे बेन्झिन टू ऑक्टेनचा मोलर इज नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झिन अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्टेन देन हियर गिव ऑल्सो व्हेपर प्रेशर ऑफ बेन्सिन टू एटी अँड व्हेपर प्रेशर ऑफ ऑक्टेन इज फोर ट्वेंटी देन हियर फाइंड आउट व्हेपर प्रेशर ऑफ दिस सोल्यूशन हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण एक इक्वेशन यूज करणार आहे व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दॅट इज पी एस व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ बेन्झिन इन टू मोल्स ऑफ बेन्झिन प्लस व्हेपर प्रेशर ऑफ ऑक्टेन इन टू मोल्स ऑफ ऑक्टेन ह्या इक्वेशनचा यूज करून आपण ह्या क्वेश्चन मधला व्हेपर प्रेशर फाइंड आउट करणार आहोत बघा इक्वेशन व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ बेन्झिन इन टू मोल्स ऑफ बेन्झिन प्लस व्हेपर प्रेशर ऑफ ऑक्टेन इन टू मोल्स ऑफ ऑक्टेन देन ह्यामध्ये दिलेलं आहे देपर प्रेशर बेन्झिनचं व्हेपर प्रेशर अँड ऑक्टेनचं व्हेपर प्रेशर दिलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये दिलेलं आहे नंबर ऑफ मोल्स बेन्झिन अँड ऑक्टेनचा नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत थ्री एच टू टू देन दे आउट मोल्स ऑफ बेन्झिन अँड मोल्स ऑफ ऑक्टेन तर बघा मोल्स ऑफ बेन्झिन अँड मोल्स ऑफ ऑक्टेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे दॅट इज एक्स बी इज इक्वल टू नंबर ऑफ बेन्झिन टोटल नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा आपल्याला मोल्स ऑफ बेन्सिन अँड मोल्स ऑफ ऑक्टेन फाइंड आऊट करायचा आहे तर बघा पहिला नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झिन हा फाइंड आऊट करत असताना नंबर ऑफ बेन्झिन डिवायडेड बाय टोटल नंबरने आपल्याला हा एक्स बी फाइंड आउट करायचा तर ह्यामध्ये दिलेला आहे नंबर ऑफ बेन्सिन नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्सिन टू ऑक्टेन इज रेशिओ टू दॅट इज नंबर ऑफ बेन्सिन इज इक्वल टू थ्री अँड नंबर ऑफ ऑक्टेन इज इक्वल टू टू देट मोल्स ऑफ बेन्सिन नंबर ऑफ बेन्सिन इज इक्वल टू नंबर ऑफ बेन्सिन आहे तीन डिवाइडेड बाय टोटल नंबर दिस टोटल नंबर इज इक्वल टू थ्री प्लस टू इट देन इट इज ए थ्री बाय फाईव्ह दिस एक्स बी दॅट इज मोल्स ऑफ बेन्झिन आलेला आहे आपला थ्री बाय फाईव्ह त्यानंतर आपल्याला काढायचं आहे मोल्स ऑफ ऑक्सिजन एक्स सॉरी मोल्स ऑफ ऑक्टेन एक्स व इज इक्वल टू नंबर ऑफ ऑक्टेन डिवायडेड बाय टोटल नंबर देन नंबर ऑफ ऑक्टेन इज टू डिवायडेड बाय टोटल नंबर फाईव्ह देन हियर ग्युज मोल्स ऑफ ऑक्टेन तर इथं आपल्याला मिळालेलं आहे मोल्स ऑफ बेन्सिन मोल्स ऑफ ऑक्टेन ह्यामध्ये दिलेला आहे व्हेपर प्रेशर ऑफ बेन्सिन अँड व्हेपर प्रेशर ऑफ ऑक्टेन ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण ह्यामध्ये पुट अप करणार आहोत फर्स्ट आहे व्हेपर प्रेशर ऑफ बेन्झिन इट इज ए टू एटी इन टू मोल्स ऑफ बेन्सिन थ्री बाय फाईव्ह प्लस व्हेपर प्रेशर ऑफ ऑक्टेन फोर ट्वेंटी टू मोल्स ऑफ ऑक्टेन इट इज ए टू बाय फाईव्ह धेन सॉल्व दिस इक्वेशन हा इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बघा दिस इट इज कॅल्क्युलेट टू ग्यूज 556 this 56 into 3 it is a 168 plus this 5 and 420 it gives 84 and this 84 into 2 it is also gives 168 he calculation kela nantar me 168 plus he calculation kela me 168 then here this 168 plus 168 it gives 336 therefore Vapour pressure of solution at 45 degree Celsius with benzene to octane is 336 mm of Hg. mm of Hg. This is a vapour pressure of this solution. See option. This third option. 360. 336 mm of Hg. It is a correct vapour pressure of this solution. Then see second question. Second numerical question. Here gives. मोलार टिव्हिटी ऑफ झिरो पॉइंट झिरो झिरो सेवन मोलार एसिटिक एसिड इज ट्वेंटी इयर्स सेंटीमीटर सेकंड पर मोल व्हॉट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटिक ऍसिड हिअर गिव्ह मोलार कंडक्टिव्हिटी एट झिरो डिग्री ऑफ एच प्लस इज थ्री फिफ्टी अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडे आयन ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन इज फिफ्टी बघा ह्यामध्ये काय दिलंय मोलार कंडक्टिविटी ऑफ ऍसिटिक अॅसिड दिलेले आहे ट्वेंटी मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज इज इक्वल टू ट्वेंटी इयर्स सेंटीमीटर सेकंड पर मोल गिव्ज यम दॅट इज कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन इट गिव झिरो पॉईंट झिरो झिरो सेव्हन मोलार देन अजून काय दिले बघा ह्यामध्ये दिलेलं आहे की मोलार कंडक्टिव्हिटी Of H plus at zero concentration 350 and molar concentration of acetate ion at zero concentration is 50. Then here calculate dissociation constant of acetic acid. We know that this dissociation constant that is Ka, dissociation constant of acetic acid it calculated by equation concentration into alpha square. Here we have acetic acid's dissociation constant ha. के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इन टू अल्फा स्क्वेअर वरून काढणार आहोत तर ह्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळालेलं आहे झिरो पॉईंट झिरो सेव्हन ह्यामध्ये आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा काढायचा एसिड इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इट ऍट कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन ह्या इक्वेशन वरून आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन काढणार आहोत तर बघा मोलार कंडक्टिव्हिटी दिलेली आहे ट्वेंटी दॅट इज मोलार कॉन्सन्ट्रेशन सी दिलेलं आहे ट्वेंटी डिवायडेड बाय खाली आपण डिवायडेड करणार आहोत की मोलार कंडक्टिव्हिटी ऍट झिरो डिग्री ऑफ ऍसिडिक ऍसिड त्यामध्ये आपण मोलार कंडक्ट्युविटी ऑफ इच प्लस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एसिटेड आयन हे आपण प्लस करणार आहोत तर बघा ट्वेंटी डिवायडेड हिअर थ्री फिफ्टी प्लस मोलार कंडक्ट्युविटी ऑफ एसिटेड आयन इट इज ए फिफ्टी देन हियर गिव्ह ट्वेंटी डिवायडेड बाय फोर्टी दिस कॅल्क्युलेशन इट गिव ट्वेंटी बाय ट्वेंटी इट गिव्ह वन बाय ट्वेंटी एन इट इज ए झिरो पॉईंट झिरो फाईव्ह दिस इज ए डिग्री ऑफ डिसोसिएशन दिस इज ए अल्फा इथं आपला अल्फा आलेला आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह दे हा अल्फा आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट अप करणार आहोत देन सी डिसोसिएशन ऑफ कॉन्स्टिटिक अॅसिड इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन आहे झिरो पॉइंट झिरो झिरो सेव्हन इन टू अल्फा आलेला आहे आपला झिरो पॉईंट झिरो इन टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह दिस अल्फा स्क्वेअर दॅट इज झिरो पॉईंट झिरो फाईव्ह इन्टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह दिस ऑल इक्वेशन इज सॉल्विंग हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर ह्यामध्ये आपल्याला मिळणार आहे वन पॉइंट सेवन्टी फाईव्ह इन टू टेन डेश टू मायनस फाईव्ह जर कॉन्सन्ट्रेशन अँड डिग्री ऑफ डिसोसिएशनचं जर इक्वेशन कॅल्क्युलेशन केलं तर ह्यामध्ये आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटिक अॅसिड मिळणार आहे वन पॉइंट सेव्हन्टी फाइव्ह इन टू टेन रेश टू मायनस फाईव्ह हा झाला डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टन्टिटिक एसिड जो आलेला आहे आपला अँसर नंबर थ्री वन पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस फाईव्ह मोल पर लिटर त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत पुढील क्वेश्चन बघा द स्लॉफ ऑफ आर एन एस प्लॉट ई e एन के व्हर्सेस वन बाय टी ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज मायनस फाईव्ह इन टू टेन इस टू थ्री के द व्हॅल्यू ऑफ ए ऑफ द रिॲक्शन इज देन दे गिव्हन आर इज इक्वल टू एट पॉईंट थ्री वन फोर जूल पर बघा ह्यामध्ये एक आर एन एस इक्वेशन दिलेलं आहे की त्या आर एन एस इक्वेशन मधलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे त्यामध्ये जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेला आहे जो प्लॉट काढलेला आहे त्यामध्ये वन बाय के वर्सेस वन बाय टी हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा प्लॉट काढलेला आहे तर त्यामधला जो स्लोप आहे त्या स्लोपची व्हॅल्यू आहे मायनस फाईव्ह इंटू टेन एस टू थ्री के इट इज ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन तर अगोदर आपण आर एन एस इक्वेशन लिहून लिहून घेऊया त्यानंतर हे इक्वेशन आपण सॉल्व करूया बघा आर एन एस इक्वेशन ई e एन के इज इक्वल टू ई e एन ए मायनस

देन हियर दि स्लोप इज इक्वल टू स्लोप आहे मायनस ई ए डिवायडेड बाय आर की स्लोप ची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस फाईव्ह इंटू टेन रेश टू थ्री दि स्लोप इट इज ए मायनस फाईव्ह इंटू टेन रेश टू थ्री इज इक्वल टू दिस मायनस ई ए डिवायडेड बाय आर दिस आर इट इज ए गिव्हन एट पॉइंट थ्री वन फोर देन दिस रिअरेंजिंग इक्वेशन हा इ आपण इकडे घेऊया ई ए इज इक्वल टू हा मायनस फाईव्ह इकडे प्लस होईल इन टू टेन फ्रि इन टू दिस एट पॉइंट थ्री वन फोर जर हे इक्वेशन आपण सॉल्व केलं तर ह्यामधून आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे फोर वन फाईव्ह झिरो झिरो जूल पर मोल देन दिस पर मोल इट इज देटेड इन टू के जी दॅट इज दिस फोर वन फाईव्ह झिरो झिरो इट इज डिवायडेड बाय वन थाउजंड अँड इट गिव्ह फोर्टी वन पॉइंट फाईव्ह के जी पर दिस इज ए Ea of this RNS equation of first order reaction. Sixth option. This is a first gives 41.5 kg per mole. ह्या रिॲक्शन मधून किंवा ह्या इक्वेशन मधला आपला अँसर आलेला आहे ईए आलेला आहे आर एन एस प्लॉटचा फोर्टी वन पॉइंट फाईव्ह के जी परमोल की जो आपण काढलेला आहे स्लोपवर स्लोप इज इक्वल टू मायनस ई ए डिवायडेड बाय आर ह्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर आपल्याला ईए मिळालेला आहे फोर्टी वन पॉइंट फाईव्ह के जी परमोल त्यानंतरचा अजून एक आपण क्वेश्चन बघणार फिज, आहोत फिजिकल मधला की जो आहे क्वेश्चन बघा फॉर ई रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ अँड आयडियल गॅस अंडर आयसोथर्मल कंडिशन द करेक्ट ऑप्शन इज ह्यामध्ये आयडियल गॅसचं एक्सपॅन्शन आहे की जी आहे ई रिव्हर्सिबल एक्सपान्शन अँड कंडिशन आहे आयसोथर्मल कंडिशन दॅट इज ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर अँड ई रिव्हर्सिबल एक्सपान्शन मध्ये इंटरनल एनर्जी अँड एन्ट्रॉपी काय असेल हे विचारलं ऑप्शन बघा डेल्टा यू इज इक्वल टू झिरो डेल्टा यस टोटल इज इक्वल टू झिरो देन सेकंड डेल्टा यू इज नॉट झिरो डेल्टा यस टोटल इट इज ऑल्सो नॉट झिरो थर्ड डेल्टा यू इज झिरो बट डेल्टा यस टोटल इट इज ए नॉट झिरो अँड फोर्थ डेल्टा यू इज नॉट झिरो बट डेल्टा यस टोटल इज झिरो देर कंडिशन यूज आयसोथर्मल कंडिशन अँड दिस आयसोथर्मल कंडिशन मीन्स डेल्टा टी इज झिरो then here we know that this delta u that is n that is internal energy is equal to nCV delta T. N cv delta t in case of isothermal condition we know that in case of isothermal process this delta t is zero this delta t is zero then here delta u n cv then this delta t is zero means value of this delta u is also zero here in case of isothermal condition, delta T is zero. That is value of delta U also zero. That is internal energy it is a zero. Then for reversible and irreversible expansion for an ideal gas under isothermal condition, this delta U is zero. But value of delta S, but value of this delta S in irreversible expansion. ऑफ एन आयडियल गॅस अंडर दिस आयसोथर्मल कंडिशन इज नॉट इक्वल टू झिरो हिअर इंटरनल एनर्जी इन आयसोथर्मल कंडिशन इज झिरो बट डेल्टा यस दिस डेल्टायस टोटल फॉर इरिव्हर्सिबल एक्सपॅन्शन ऑफ अन आयडियल गॅस अंडर दिस आयसोथर्मल कंडिशन इज नॉट इज इक्वल टू झिरो दॅट इज डेल्टा यस इज नॉट इज इक्वल टू झिरो म्हणजे अँसरमध्ये आपला या क्वेश्चन मधला आपला आन्सर असणार आहे डेल्टा इज डेल्टा यू इज इक्वल टू झिरो बट डेल्टा यस इज नॉट इज इक्वल टू झिरो सी थर्ड नंबर ऑप्शन दिस इंटरनल एनर्जी झिरो बट डेल्टा यस टोटल इज नॉट झिरो देयर दिस टोटल एनर्जी टोटल एन्ट्रॉपी चेंज फॉर दिस सिस्टीम एन्ड सराउंडिंग दिस टोटल एन्ट्रॉपी डेल्टा यस टोटल दिस टोटल एन्ट्रॉपी फॉर सिस्टीम एन सराउंडिंग ऑफ अन spontaneous process is given by delta S total is equal to delta S system plus delta S surrounding delta S surrounding it is greater than zero the total entropy change for the system and surrounding this delta S system plus delta S surrounding it is always greater than zero that is this delta S is not is equal to zero this is a irreversible expansion for आयडियल गॅस अंडर आयसोथर्मल कंडिशन इंटरनल एनर्जी झिरो बट टोटल एंट्रॉफी ऑफ दिस आयसोथर्मल कंडिशन इट इज ए नॉट इक्वल टू झिरो तर हे आपण काही फिजिकल मधले न्युमरिकलचे क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलेले आहेत